संपूर्ण देशभरामध्ये गणेश विसर्जन मोठा उत्साह साजरा केला जात आहे. मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथे आहे. इथे गेल्या 150 वर्षाची परंपरा आहे. आज मी सध्या गोरेगावमध्ये आहे. आपण पाहू शकता इथे पारंपरिक म्हणजे दैत्या भाविकचा खेळ खेळला जातो. आज गोरेगाव येथील नाही तर गोरेगावसह बाहेर जिल्ह्यातील नागरिक सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि हजेरी लावतात. गेली 150 वर्षाची परंपरा आजही गोरेगावमध्ये चालू आहे आणि याच हाच पारंपरिक खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आपण बघू शकता. मी सध्या गोरेगाव नगरीमध्ये आहे आणि या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला असो, लहान मुलं असो, मोठमोठाले नागरिक असो ते सुद्धा इथे आलेले आहेत. याची स्वर बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव कडे आहेत. भाऊ, गेले 150 वर्षाची परंपरा ही चालू आहे, कसा खेळ आहे भाव सांगाल आज? जो जो ही 5-6 पिढ्यापासून आम्ही ऐकत आलो हे या ठिकाणी परंपरा सुरू आहे. देश भवानीचा गणपतीच्या शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि हे करत असताना अनेक खेळाचे लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी देश भवानी दरवर्षी निघते. इथून पुढे सुद्धा आम्ही देश भवानी काढणार आहोत. कायमची ही परंपरा आम्ही जोपासणार आहोत. गेली 200 वर्षांची परंपरा आजही गोरेगावमध्ये चालू आहे आणि अशी परंपरा आणखी पुढे सुद्धा चालू करण्याचं जे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहे.